गिरगाव चौपाटीजवळील इमारतीला आग, अग्निशमनच्या 12 गाड्या घटनास्थळी, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। अजित पवारांच्या गौप्यस्फोटांवर शरद पवारांचं उत्तर, भाजप बरोबर जायला नको ही भूमिका स्पष्ट होती, राजीनाम्याच्या आरोपावर पवारांचं उत्तर। आमची भूमिका भाजप विरोधी, ज्यांना जायचं होतं ते भाजप बरोबर गेले, मी त्यांना परत कधीच बोलवलं नाही, अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर। लोकशाहीमध्ये कोणालाही कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा अधिकार, बारामतीत राष्ट्रवादीचा उमेदवार प्रदेशाध्यक्ष ठरवतील, अजित पवारांच्या घोषणेवर पवारांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय, पक्ष सोडून का जातात यावर त्यांनी पुस्तक लिहावं, ईडी कारवाई बाबतही लिहावं, पवारांचा पटेलांना टोला। निवडणुका होतील तेव्हा राष्ट्रवादीचे नवे चेहरे विधानसभेत जातील, बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य, नवीन नेतृत्वाची फळी तयार होणार, पवारांची प्रतिक्रिया। ईमेल आयडी बाबत शिंदे गटाच्या अर्जावर ठाकरे गटाचं उत्तर, अध्यक्षांसमोर पुरावा म्हणून सादर केली नोंद वही, शिंदेंवर कारवाईसाठी 30 जून पर्यंत वाट का पाहिली, जेठमलानी यांचा सवाल। जालन्यामध्ये माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक, भाजप आमदार लोणीकरांच्या लोकांनी दगडफेक केल्याचा टोपेंचा आरोप। जालन्यामध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकरांच्या घरावरही दगडफेक, राजेश टोपेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप। छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणामध्ये कुणाचं सरकार येणार, उद्या 4 राज्यातल्या निवडणुकांचा निकाल, सकाळपासून निकालाचे सुपरफास्ट अपडेट्स एबीपी माझावर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, मराठी पाट्या टोलच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। वडापाव पाहिला की आताच्या सरकारची आठवण येते, राज ठाकरेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर मिश्किल टिप्पणी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।